तुला माहिती, माझी आई नेहमी म्हणायची, जेवताना रडू नये, हसत जेवावं. अहो जाऊ मी हसू तरी कुठून उधार आणू मी. तुम्ही तर काल आलात या घरात, पण तरी तुम्हाला माझी काळजी वाटते. पण आमचे हे यांना तर माझ्याबद्दल काहीच नाही वाटत. बायकोला फक्त मारायचं, झोडायचं आणि मग विसरून जायचं, हीच किंमत आहे सुनेची या घरात. म्हणजे ते तुझ्या बरोबर नेहमी असं वागतात? हो, इथे जीजी अक्कांचे डोळे मोठे झाले आणि तिथे त्यांनी माझ्यावर हात उचललाच म्हणून समजायचं. जीजी अक्कांसमोर तर भाऊंच काही चालत नाही, तर या मुलांचं काय चालणार आहे? आमचे हे शुभम भाऊजी, तुषार, जानवी, ही तर फक्त खेळणी येतो. आणि जीजी अक्का, जीजी अक्का त्यांची चावी. सुनांना तर दारातले पाय पुसणे इतकी पण किंमत नाही हो. कोणी पण येतं आणि तुडवून जात. पण हे सुना म्हणजे पण माणूसच आहेत ना. अहो कुठल्या धुनेत जगताय हो तुम्ही जाऊबाई. या घरात सुनांना बोलायची पण परवानगी नाही. आपलं स्वतःच सुख दुःख इच्छा आनंद असं काय पण नाही हो. आपण फक्त जीजी अक्कांच्या तालावर नाचायचं. अहो तुम्हाला सांगते, या घरात मोलकरीण आणि सून यांच्यात फक्त इतकाच फरक आहे की मोलकरीण स्वयंपाक घरात झोपते आणि सून सून जीजी अक्कांच्या मुलांच्या खोलीत. अहो निदान निदान मोलकरणीला त्रास झाला तर ती काम सोडून तरी जाऊ शकते, पण सुनांचं काय? सुनांनी कुठे जायचं, कसं जगायचं? कधीतरी खोट बोलणारच ना हो माणूस. तुम्हाला सांगते, 2 वर्ष झाली माझ्या लग्नाला, पण आजपर्यंत साधा कधी सिनेमाला काय बाहेर फिरायला पण नाही नेलं यांनी. मला पण वाटतो मी कधी माझ्या नवऱ्यासोबत बाहेर जेवायला जावं, फिरायला जावं. परवा कोणी नव्हतं म्हणून गेले हो. मला सांग काय चुकलं माझं? पण जर का जीजी अक्कांना कळलं असतं ना, तर त्यांनी मला फाडून खाल्लं असतो. म्हणून खोट बोलले मी. पण माझं नशीब पण बघा ना केवढं खराब. नेमकी आपल्या घरात चोरी झाली. पण नवऱ्यासोबत बाहेर गेलं तर यात न पटण्यासारखं काय? अहो असं केलं तर नवरा बायकोचा बैल नाही का होईल? भीती वाटते जीजी अक्कांना याची. त्यांच्या अंगठ्याखाली दबला नाही जाणार ना तो. एक आई म्हणून जीजी अक्कांचा हक्क आहे, पण बायकोचा पण हक्क असतो की? हक्क? अहो या घरात हक्क या शब्दाला थारच नाही हो. कळेल तुम्हाला हळूहळू. या घरात सुनांना फक्त कोपऱ्यातल्या जळमटा इतकीच किंमत आहे. दिसली तरी झटकून काढून फेकती. काहीच किंमत नाही हो सुनांना या घरात, काहीच नाही. नग भरलेत समधे घरात. विक्रमची तशी काय चूक नाही म्हणा, मी सोनालीला माफ नाही करणार. हट्टी काय म्हणाला? 2 अक्षरी शब्द ग, जिद्दी, स्वतःचा हट्ट पूर्ण करणारा. पेपरात लिहिले शब्द कोड सोडवतोय ना. तुमचा पेपर तुमच्या मनातलं बोलतो का? मनातलं कशाला बोलल? कली एक सांगू का? आता जास्ती ताणू नकस. अगं एवढ्या मोठ्या मनानं तू सोनालीला घरात राहू दिलंस, आता माफ करून टाक की तिला. तुम्ही शब्द कोड सोडवताय ना, तेच करा. त्यामध्ये सोनालीसाठी एखादा शब्द आहे का बघा? पिंडू, रिकामा गाडा, मूर्ख, असं काहीतरी असेल की तिच्यासाठी. तू का नाही ऐकायची नाहीस बघ. एखाद्या गोष्टीला चिकटून बसलीस का नाही? भिंतीवरच्या पालीसारखी चिकटून बसलीस. अगं ती लेकीसारखीच आहे ना आपल्या, जशी आपली जान्हवी तशी सोनाली. तुम्ही कशाला तोंडाची वाफ घालवताय? सोडा ती आता. आणि एक काम करा, मला माळ्यावरचं सामान काढायला मदत करा. चला. आता माळ्यावरचं आत्ता कशाला? नाही म्हणजे दिलं असतं, पर ते मगाशी आरतीला लय वेळ उभं होतं ना, गोडगं दुखायला लागलं. वर कसं चढायचं आता माणसं? नाही तुम्ही म्हणाला तेच बरोबर आहे. सोनाली तुमची सून नाही, लेकच आहे. जसा बाप तशी लेक. दोघं पण जगातले सर्वात मोठे काम चुकाल. तुम्हा समत्यांची खरकटी आणि उचलायला मी एकटे जाते, आता मीच करते काम ते सुद्धा.
बायकोला फक्त मारायचं झोडायचं आणि मग विसरून जायचं, हीच किंमत आहे सोन्याची या घरात। जीजी अक्कांसमोर तर भाऊंच काही चालत नाही, तर या मुलांचं काय चालणार आहे? या घरात मोलकरीण आणि सून यांच्यात फक्त इतकाच फरक आहे की मोलकरीण स्वयंपाक घरात झोपते आणि सून जीजी अक्कांच्या मुलांच्या खोलीत। हे तुमच्यासाठी, तुम्हाला आज एका दुकानाचं उद्घाटन करण्याचा मान मिळाला ना, म्हणून माझ्याकडून। तुम्ही इथं नीट झोपा, मी आज दुकानात झोपणार आहे। म्हणजे एक मोठी ऑर्डर आहे, ती पुरी व्हायला वेळ लागेल म्हणून मी दुकानात झोपणार आहे। येतो। मला माहिती आहे आपली अजून पुरती ओळख नाही आणि तुम्हाला रात्रीच्या वेळी असं एका खोलीत राहायला जड जाईल, मग मी तुमचा नवरा असलो तरी। सोनाली ऐक ना, चिडलेस का माझ्यावर? मी सॉरी बोलतो ना, ऐक ना। हे सोन पापडी, आता आठवण आली का तुम्हाला तुमच्या बायकोची? मी रडतीये का उपाशी आहे याचं तुम्हाला काहीच नाहीये, मग कशाला आला आता माझ्या जवळ? ऐक ना सोनू, अगं असं नाही आहे का? आणि जीजी अक्का भडकल्यावर काय होतं माहितीये ना तुला?
अग लागलेल्या आगीवर पाणी ओतायला हे असं नाटक करावं लागतं ग. हे याला नाटक म्हणता तुम्ही? इतक्या जोरात कानाखाली मारली आणि नाटक. निदान जीजी अक्कांसमोर दाखवायचं होतं तर हळू तरी मारायचं होतं. आणि आपली चोरी पकडल्या गेली असती म्हणजे? एक आधीच त्या नव्या वहिनीनं आपल्या दोघांना तोंडावर पाडलंय. पण काय हे सोनाली, तुझ्या एक गोष्ट ध्यानात आली का? त्या नव्या वहिनीची नजर जरा जास्तच तेज आहे आणि तिची जीभ कशी कच कच कात्री सारखी चालते. नाही तर काय, चोरी झाली कडी बदलली, किती पटापटा बोलत होती हो मेली. तिने जर का तोंडच कटलं नसतं ना तर आपली चोरी कधीच पकडली गेली नसती. वर माझ्या आई बाबांना एवढं ऐकावं पण नसतं लागलं आणि मला जे जे अक्काचे पाय पण धरायला लागले नसते. पण बाकी काय पण म्हणा, जीजी अक्का मला घरात काय पण काम करू देत नाही. त्यात तुम्ही आणि जाऊबाई औषध लावताय आणि जाऊबाई तर त्यात गरम गरम जेवणाचं ताट आणून देतात माझ्या हातात. आणखी काय हवंय हो मला? ते काही असो सोनाले, या नव्या वहिनीपासून जरा सांभाळूनच राहा, तिची जरा सगळीकडे जास्तच नजर असते. म्हणाल काय त्यांच, जरा घाव घातला ना की लगेच मोडून पडेल आणि आशाने तिला घरात कोणी पण किंमत देणार नाही. आणि तुम्हाला माहिती, मी तर घाव घालायला सुरुवात पण केली, मला जी जक्कांसमोर खोट पाडते काय, आता तुम्ही बघाच मी काय करते. तिच्या मनात जी ठेणगी टाकली आहे ना, तिचा वणवा कसा पेटतो ना हे समद्यांना कळेलच. तुम्ही म्हणाला होता तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगायचंय, पण मला गावी जावं लागलं अचानक. आता सांगा. नाही काय नाही. अशा का वागतायत या? यांना इथं काही त्रास तर नाही ना? जीजी अक्का, माझ्या मित्राचे काका आहेत ना पोलीस मध्ये, ते बोललेत आपले सगळे दागिने मिळणार म्हणजे मिळणार. आता तू काय पण काळजी कर नको. आणि हे बघ, मी आज मंडईत गेलो होतो, तुला आवडते ना म्हणून मुद्दा मेथी घेऊन आलोय. आजीजी अक्काची खूप काळजी वाटते रे तुला, म्हणजे नक्कीच काहीतरी पाहिजे असणार. इकडचं तिकडचं गुराळ सोड आणि मुद्द्यावर ये. नाही नाही जीजी अक्का, तसं नाही. ते मला जावाचा कोर्स करायचा आहे. आता अजून जावा कशाला हवाय तुला? घरात आहेत ना दोन दोन, सोनाली आणि कीर्ती, एकमेकींच्या जावा. नाही नाही त्या जावा नाहीत. जावा म्हणजे कम्प्युटरचा कोर्स आहे आणि तो केला ना की जबरा करिअर बनल माझ. आणि सुरुवातीला 40,000 पगार तर कुठंच नाही जाणार आणि कोर्स संपेपर्यंत हातात नोकरी.
मग आता यामध्ये मी काय करायचं? ते कोर्स करायचं आहे ना, मग फी भरायला लागणार आहे. जास्त फी नाहीये, फक्त 1,00,000. अगं ते 4 हप्त्यामध्ये भरली ना तरी चालतंय. 1,00,000? एकावर किती शून्य असतात ते तरी माहित आहे का तुला? आणि ते कमवायला किती मेहनत करायला लागते, किती कष्ट करायला लागतात, कल्पना तरी आहे का तुला? काय शिकायची गरज नाही पुढं, कॉलेजला जातोस ना तेवढंच पुरे आहे. अगं फक्त कॉलेजची डिग्री घेऊन काय उपयोग होत नाही जीजी अक्का. आता पुढे जाऊन जर जास्त पैसे कमवायचे असतील तर आता थोडेफार टाकायला लागणारच ना. अरे शुभम दादा, तू तरी सांग ना जीजी अक्काला. तुषार, जीजी अक्का जर नाही बोलते तर काहीतरी कारण असेल ना. मी तरी कुणाला समजावायला सांगतोय, तूच तुझी शाळा पूर्ण केली नाही, तुला काय माहिती शिकून काय फायदा होतो ते. काय बोललास? मला तरी कळू दे शिकून काय फायदे होतात ते. तुझ्या शुभम दादा मध्ये असं काय कमी आहे जे शिकून पुरं झालं असत? हे तुझ्या अंगावर जे कपडे आहेत ना ते शुभम दादामुळे, 4 वेळेला जे गिळतोस ना ते पण शुभम दादामुळे, आणि कॉलेजला जातोस ते पण त्याच्याच मुळे आहे. तोंड वाजवायच्या आधी जरा विचार करायला शिक, आणि जर पैसे पाहिजे असतील ना तर शुभम दादाच्या दुकानामध्ये कामाला जाऊ द्यापासन. शी, मला नाही मिठाईवाला बनून राहायचं. माझी स्वप्न मोठी आहेत जीजी अक्का, मला पुढे शिकायचंय ग. तुला जे करायचंय ते कर, पण या पुढं तुला या घरातनं पैसे मिळणार नाहीत, ध्यानात ठेव. जा, तुझ्या नव्या वहिनीला माहेरी सोडून ये. जा आत्ता, मला कॉलेजला जायचंय. हे बघ तुषार, मी तुला विचारत नाहीये, सांगतेय तुला. मी उठ म्हटलं की उठायचं, चाल म्हटलं की चालायला लागायचं. जा. अगं तुषार, नको ना वाद घालूस. जा. जीजी अक्का, एक बोलू का? तुषारला कोर्स करायचा असेल तर करू द्यात ना. तुला सल्ला विचारल्याचा मला तरी आठवत नाही. सुने ना तेवढंच बोलायचं जेवढं विचारलं जाईल. कारणाशिवाय तोंड उघडायची रीत नाही आमच्या घरात. राहील ना ध्यानात. जीजी अक्का, तुषारच्या आयुष्याचा प्रश्न. हल्ली मुलं कॉलेज करताना बाकी कोर्सेस पण करतात, ज्याने भविष्यात त्यांना फायदा होतो. मग तुषारसाठी? तुषारची आई सरणावर नाही गेली अजून. ती जिवंत आहे त्याच्या भविष्याची काळजी करायला. आणि जिथं तुझं काम नाही ना तिथं तोंडातनं एक अक्षर नाही काढायचं. तुम्हाला सागर दादांच्या घरी जायचंय ना, तुम्ही आवरून घ्या, तुषार येईल तुम्हाला सोडायला. मला रस्ता माहिती, मी जाईन एकटी. काय म्हणालीस? काय म्हणालीस परत एकदा बोल. तुला रस्ता माहितीये, मग तुला हे माहित नाही का की लग्नानंतर रीती पाळायच्या असतात ते. 5 परतवणीसाठी जामखेडकरांची सून एकटी जाणार नाही. घरातलं कोणीतरी माणूस तिला सोडायला जाणार. आणि एक गोष्ट गाठीशी बांधू ठेव सुन बाई,
सुनेचं तोंड फक्त जेवणाचा घास घेण्यासाठी उघडलं पाहिजे. इतर वेळेला तोंडाला कुलूप लावायचं आणि चावी सासूच्या ताब्यात द्यायची.